काल आम्ही सेवनची भेट घेतली खोक्या संदर्भात, त्यांना सिंपल प्रश्न विचारला गेला की हे जे खोके आहेत ते अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत, हे बांधले कोणी, नगरपंचायतीने बांधले की खोकेदारक्याने बांधले, नाही आपण बोला आपण बांधले का नगरपंचायतीने, बोला आपण नाही बांधले, जर मग आपण नाही बांधले मग ज्या कोणी बांधला मग त्याच्यावरती तुम्ही कारवाई केलीत काय, तर नाही आपण कारवाई नाही केली, मग आपण ताब्यात घेतो, आपण कशी ताब्यात घेऊ शकतो, ती जागा कुणाची आहे, जागा नगरपंचायतीची आहे का, जर कलेक्टर लँड आहे महाराष्ट्र शासन आहे तर त्याला पहिले नगरपंचायतीच्या ताब्यात घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याला प्रत्येक जो फेरीवाला धोरण आहे तो धोरण त्याचे नियम वेगळे आहेत, निकष वेगळे आहेत, ह्यांनी कुठल्याही कायद्याचं न पालन करता त्या खोक्यांचा टेंडर काढले. आपण एखादा कायदा किंवा प्रशासन सिओनकडे विचारायला जातो पण एखादा कायद्याचा आणि ह्याचा जर उल्लंघन करताना कोणाला बघायचं असेल तर दापोलीचे सिओ रोडगे आहेत. प्रत्येक गोष्ट यांची मनमानी आणि स्वतःच्या ह्यानी आहे. मग आम्ही त्यांना विचारायला गेलो, मग बोले मग तुम्ही तक्रार करा. मग ह्याचा अर्थ असा मी त्यांना विचारलो काय मग तुम्ही जे तुम्हाला मनाच्या वाटेल तसं तुम्ही करणार आणि आम्ही काय फक्त तक्रार तुमच्या विरुद्ध करणार काय. म्हणून आज मी कलेक्टरांची भेट घेतली, संजयराव कदम माजी आमदार त्यांना पण घेऊन आलो, आज एका मंत्र्यांकडे पण माझी भेट झाली आणि त्याच्यानंतर सिओनी सर्व कलेक्टर साहेबांनी सर्व हे सेवनची मनमानी कारोबारची सर्व काय वस्तुस्थिती आहे ती सर्व समजून घेतली. बराच वेळ कलेक्टर साहेबांना मी धन्यवाद देतो, त्यांनी खूप वेळ दिला आणि प्रत्येक गोष्ट बारीकीने समजून घेतली आणि ते बोले उद्याच्या उद्या ह्या विषयावर मी हेरिंग लावतो. बरं जे खोके देणार आहेत मग त्याला जे द्यायचं तर सर्वांना द्या, म्हणजे शहराचे पूर्ण ज्यांना खरोखर गरज आहे ते काढा त्याचा निकष. आणि 25,000 रुपये घेतो आणि उद्याच्या कालच्या काल टेंडर घेतोय, देणार कोणाला काय, कोणाला काय माहिती नाही. तक्रार ही कलेक्टरकडे दिलेलेच आहेत, परत जिकडे कोर्टात जायला पडणार तिकडे आम्ही कोर्टात जाणार, जिकडे पोलीस स्टेशनला जायला पडणार तिकडे पोलीस स्टेशनला जाणार. पण जेवढा यांचा मनमारी कारोबार जो चालू आहे तो चालायला देणार नाही, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.